नमस्कार, मी पाटलो पाटील, बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण जागतिक बांबू दिनानिमित्त नाशिक येथे एके इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या कार्यक्रमाची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र बांबू विकास मंडळ व महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमात बांबू उद्योजक अजित टक्के यांनी बांबू संदर्भातले आपले विचार मांडले. खरोखरच या विचारातून शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना मार्गदर्शन होईल याची आम्हाला खात्री वाटते. मी अजित टक्के गेल्या 20 वर्षापासून बांबू या क्षेत्रामध्ये वैयक्तिक पातळीवरती संशोधन आणि वेगवेगळे प्रयोग करतो आहे. बेसिकली बांबू हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये यावा यासाठी बांबूच्या वेगवेगळ्या वस्तू की ज्या आपल्या जीवनशैलीवरती परिणाम करतील आणि आपल्या जीवनशैलीमध्ये बांबूचा वापर वाढवतील अशा वस्तूंवरती संशोधन, त्याचं उत्पादन आणि त्याचप्रमाणे बांबू हा इकॉलॉजिकल सोशल इकॉनॉमी म्हणजे पर्यावरणीय सामाजिक अर्थशास्त्र ह्याला कसा उपयुक्त ठरू शकतो आहे याच्यावरती पण माझा अभ्यास चालू असतो. आणि त्यातून मग बांबूची इंडस्ट्री कशा पद्धतीने डेव्हलप व्हायला पाहिजे आणि बांबूची इंडस्ट्री डेव्हलप होताना आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागेल ह्याच्यावरती माझं एक काम चालू असतं. आजचा जो माझा बोलण्याचा विषय आहे, प्रशांतनी सांगितलं तसं का बा बांबू उद्योग इतके वर्ष करताना काय अनुभव आले आणि त्यातून तुम्हाला काय वाटतं आहे या बांबू उद्योगाविषयी ते मला मांडायचं आहे. तर बांबूचा जो उद्योग आहे, बांबूचा उद्योग जो आहे तो जगभरामध्ये आपण जर पाहिलं तर मी नेहमी हे एक उदाहरण देतो का बघ, करोना ही अशी एक साथ आहे की जी जगात जेवढी काही आत्ता लोकसंख्या आहे त्या प्रत्येकाच्या बघण्यात तो पहिला अनुभव होता. याच्या अगोदरची कुठलीच साथ जगातल्या कुठल्याच माणसांनी प्रत्यक्ष अनुभवलेली नाही. इंडस्ट्री जेव्हा डेव्हलप होत असते, उदाहरणार्थ कापडाची इंडस्ट्री डेव्हलप झाली 300 वर्षापूर्वी, कॉम्प्युटरच्या इंडस्ट्री डेव्हलप झाल्या 100 वर्षापूर्वी, प्लास्टिक इंडस्ट्री असेल 100-125 वर्षापूर्वी, स्टीलची इंडस्ट्री 100-150 वर्षापूर्वी, या सगळ्या ज्या काही इंडस्ट्री डेव्हलप झाल्या ह्या अनेक वर्षापूर्वी डेव्हलप झाल्यात. आपण त्या डेव्हलप इंडस्ट्रीमध्ये कामं करतो आहोत, पण बांबूची ही पहिली अशी इंडस्ट्री आहे करोनासारखी की जी आपल्या समोर तयार होते आहे. मगासपासून सगळेजण बोलताना सांगतायत ही अडचण ती अडचण, हे होतंय ते होतंय. बऱ्याच जणांना वाटेल का बा काय निगेटिव्ह बोलता आहेत सगळे, पण फॅक्ट आहे ते, हे आपण नाकारू शकत नाही. आणि त्याच्यामुळे बांबू ही अशी इंडस्ट्री आहे की जी आपल्या नजरेसमोर एक तयार होते आहे आणि ती जगभरात तयार होते आहे. बांबू इंडस्ट्रीची ब्लूप्रिंट नाही. बांबू इंडस्ट्रीमध्ये किती नफा होईल किती तोटा होईल आज कोणीही आकडेवारी सांगू शकत नाही. तर काय सांगतंय त्यातनं इतका नफा होणार आहे का, नाही सांगू शकत कोणी आज. कारण त्या ब्रिकेट पॅलेटचं मार्केट किती आहे, कुठे आहे, काय आहे, कागदोपत्री सगळ्या गोष्टी आहेत. प्रॅक्टिकली 30%च्या वर ते उतरत नाहीये. त्यामुळे संपूर्ण बांबू उद्योग हा ट्रायल अँड एरर बेसिसवरती पुढे चाललेला आहे. आणि त्याच्यामुळे आपण एखादा उद्योग टाकू आणि इतर उद्योगांप्रमाणे जे काही समीकरण सांगितलं जातं का बा कुठलाही उद्योग हा साधारण 900 दिवस चालला का तो फायद्यामध्ये येतो असं बांबूत होऊ शकत नाही. आणि म्हणून बांबूचा उद्योग हा कुठे चालू होतो तर अगदी त्याची रोपं तयार करण्यापासून बांबूचे वेगळे वेगळे उद्योग चालू होतात. ते पार बांबूची सिलिका तयार करणं, त्याची राख तयार करणं आणि ते विकणं, इथपर्यंत बांबूच्या उद्योगाची व्याप्ती आहे. बांबूच्या उद्योगाची व्याप्ती ही माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा आणि त्यानंतर ज्या काही सांस्कृतिक आणि राजकीय पारंपरिक बाकी सगळ्या गरजा आहेत अशा अनेक उद्योगांमध्ये बांबूचा वापर सध्या चालू झालेला आहे. आणि याचं कारण आहे का बा बांबूची जी काही शाश्वतता आहे, दरवर्षी बांबू आपल्याला नाविन्याने मिळणार आहे. लाकूड तयार व्हायचं म्हटलं तर कमीत कमी 20 वर्ष थांबावं लागतं, लोखंड तयार करायचं म्हटलं तर 1000 वर्ष थांबायला लागतं. त्यामुळे ह्या जर गोष्टी एकदा संपल्या तर त्या परत मिळणार नाहीयेत आपल्याला. पण तसं बांबूचं होणार नाहीये आणि म्हणून सगळं जग जे बांबूच्या मागे लागलं, म्हणजे आपल्याला दिसतंय जग आता मागे लागलंय बांबूच्या. मुळात ज्यांनी कामं चालू केली त्यांनी 1960-70 पासून बांबूच्या मागे हळूहळू हळूहळू हा अभ्यास होत आलेला आहे. साधारण 85-90-2000 पासून जागतिक स्तरावरती बांबूबाबत
अवेअरनेस तयार करण्याची कामं चालू झाली आणि तिथून आज ह्या ज्या काही आपण स्तरावरती आलेलो आहोत त्याच्यामध्ये बांबूचा उद्योग हा जर वाढवायचा असेल तर एक सर्वात महत्त्वाचं तत्व आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहे आणि ते म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि कोऑपरेशन. मी एकटा किंवा मी एकटा बांबूचं मार्केट डेव्हलप करेन असं होऊ शकणार नाही, कारण त्याच्यामध्ये तेवढ्या अडचणी आहेत, तेवढ्या कॉम्प्लेक्सिटीज आहेत त्या उत्पादनामध्ये, त्याच्या व्हॅल्यू ॲडिशनमध्ये आणि त्याच्या मार्केटिंग अवेअरनेसमध्ये. कारण अजून बाजाराचं ती मानसिकता नाही आहे. बांबू लोकांना फॅसिनेट करतो, आकर्षक करतो. बांबू म्हटलं का लोकांसमोर एक वेगळी प्रतिमा उभी राहते, बांबूचं आकर्षण माणसाला आहे. पण बांबूची वस्तू वापरायची म्हटली आणि ती विकत घेऊन वापरायची म्हटली का त्याला अनेक लिमिटेशन्स आहेत. मग त्याच्यामध्ये त्याची टिकाऊपणा किती आहे, मग त्याचा दर किती आहे, त्याचा रंग कसा आहे, त्याचा आकार कसा आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. मग तिथे कंपॅरिझन चालू होते का बांबूची खुर्ची घ्यायची आहे, मग ती हलकी पण पाहिजे, मग ती वेगळ्या वेगळ्या रंगात पण पाहिजे आणि मग तिला वेगळे वेगळे आकार उकार पण पाहिजेत. सगळ्या गोष्टी बांबूमध्ये शक्य नाही होते. अजून करायच्या झाल्या तर किंमत प्रचंड वाढून जाते आहे. किंवा बांबूचं घर बांधायचं आहे, मग आम्हाला स्टीलच्या ऐवजी बांबू वापरायचा आहे. पण हे सगळं अजून प्रायोगिक स्तरावर आहे, वक्तव्य सरांनी सांगितलंय. त्यामुळे सरसकट कोणी पण बांबू वापरला आणि त्याचं घर बांधलं हे प्रयोग झालेत. जसं वाक्चौरे सरांनी घर बांधलंय तसं भारतभरात 10-12 ठिकाणचे सर्व्हे झालेले आहेत. आयआयटीनीच केलेले आहेत हे सर्व्हे आणि त्याची प्रेझेंटेशन झालेली आहे. त्या प्रत्येक ठिकाणची ऑब्झर्वेशन ही वेगळी वेगळी आहेत, कारण अजून त्याच्यामध्ये स्टँडर्डायझेशन नाही आहे. ते फक्त बांबूच्या एक दोन जातीवरच त्यांनी सगळ्या इंडस्ट्रीचा भर दिलाय आणि ते व्हायच्या शक्यता आत्ता आत्ता चालू झाली आहे. 10-12 वर्षानंतर कळेल ते बांबू त्या क्वालिटीचे इथं येत आहेत का नाही येत आहेत. त्याच्यामुळे भारतामध्ये जो काही बांबूचा उद्योग निर्माण करायचा आहे तो बेसिकली भारतातल्या बांबूंवरती अवलंबून असणारा उद्योग तयार होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ही ट्रायल एरर बेसिसच तिथे होणार आहे. मग भारतात कुठले बांबू होत आहेत तर मानवेल होतोय, माणगाव होतोय, काष्टी होता, टुलडा सगळीकडे लागला जातोय. पण टुलड्याच्या क्वालिटीमध्ये सगळ्याकडच्या क्वालिटीमध्ये फरक यायला लागलेले आहेत. बैरागी साहेबांनाच ह्याचा मोठा अनुभव आहे का बा आसामचा टुलडा आणि नाशिक मधला टुलडा काय फरक पडतोय. मग नाशिकचा टुलडा सोडून त्यांनी आसामकडे धाव का घेतली. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या बांबू उद्योगामध्ये विचार करून पुढे पुढे पावलं टाकण्याच्या आहेत. मग ह्याच्यासाठी ह्या उद्योग चालूच करायचा नाही का, तर चालू करायचा. पण दोन गोष्टी आपल्यामध्ये असल्या पाहिजेत. एक तर नाविन्यपूर्ण कल्पना कायम काही ना काहीतरी पाहिजे आणि दुसरं म्हणजे पेशन्स पाहिजे. पेशन्स नसतील तर बांबूच्या उद्योगात यायचं काही काम नाही. मग दुसरा कुठलाही उद्योग करावा, पैसे येणं चालू होईल, पण बांबूच्या उद्योगात तसं होणार नाही. अजून किमान किमान 5-7 वर्ष तरी अजून हा बांबूचा उद्योग हा ह्या पद्धतीने पुढे जाणार आहे. मग बांबूचा उद्योग करताना जर कोऑपरेशन करायचं आहे तर ते कसं करायचं आहे, तर सर्वात पहिलं म्हणजे शेतकऱ्यांचं आपापसात जे काही सहकार्य हवं आहे ते त्या बांबू उद्योगाला पाहिजे. म्हणजे बांबूचा शेती उद्योग जर करायचा झाला तर पहिले शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मग मुळात शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचा फायदा काय का बा, समजा एका गावातले 50 शेतकरी एकत्र आले, सगळ्यांनी मिळून ठरवलं का बा प्रत्येकाने 2-2 एकर बांबू लावायचा, तर ती 100 एकरची लागवड होणार आहे आणि तर व्यापाऱ्यांना बल्कमध्ये बांबू एकाच ठिकाणी मिळणार आहे. हार्वेस्टिंगचा प्रश्न तिथे सोडवता येणार आहे आणि मग तिथे जात कुठली लावायची, मग जात कुठली लावायची तर ते सुद्धा सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे का बा सगळ्यांचा बांबू कुठल्या इंडस्ट्रीला जाऊ शकतोय. मग आपल्याकडे ती इंडस्ट्री आहे का, नसेल तर, कारण बांबूची वाहतूक म्हणजे हवेची वाहतूक आहे, कारण पोकळ आहे तो बांबू. बांबू फोडून फोडून जर भरला तर एक गाडी अख्खा बांबू तो फोडून फोडून भरल्यावरती जवळपास 30% भरते ती गाडी फक्त. मग एवढं 70% हवेसाठी आपण ते ट्रान्सपोर्टेशन देणार आहोत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी बांबूची मुळात लागवड करताना हा
दुसरं म्हणजे शेतकऱ्यांमध्ये परत पेशन्स असला पाहिजे. पेशन्स का? तर सगळ्या शेतकऱ्यांना हजारो वर्षांची सवय आहे बी पेरलं जास्तीत जास्त 4 महिने किंवा ऊसाला 1.5 वर्ष, ह्याच्या उपर शेतकरी थांबत नाही ते त्या शेतीतनं पैसे येण्यासाठी. बांबूचं तसं नाही आहे. बांबूला सांगितलं जातंय 3र्या वर्षी 4र्या वर्षी उत्पन्न चालू होईल, उत्पन्न चालू होत नाही. 7र्या वर्षी कमर्शियल उत्पन्न चालू होतं, कारण 7र्या वर्षीची बांबूची क्वालिटी जी मार्केटला पाहिजे ती येते. कारण 3र्या वर्षी 4र्या वर्षी जो बांबू काढला जातो तो पहिल्या वर्षीचा असतो ना, ती करंगळी सारखी काडी असते हो, फक्त तिला कसा काय मार्केटचा भाव मिळेल. मग 5व्या वर्षी जी काढली जाते ती जरा कुठेतरी 2 बोट जाडीची येते, मग 6व्या वर्षीची, मग 7व्या वर्षी मानवेल मनगटासारखा, मग त्याला बाजारच्या भावाची अपेक्षा आपण करू शकतो. मग अशा वेळेस काय, मग कुठेतरी आपल्याला बांबूमध्ये पहिली 2-3 वर्ष आंतरपिकं घेता येतील का? मग ते आंतरपिकं थांबल्यावरती परत 1-2 वर्ष थोडी कळ सोसायला लागणार आहे आणि मग बांबूचं व्यापारी उत्पन्न चालू होणार आहे. मग त्या 7व्या वर्षानंतर आपला बांबू कुठे जाणार हे नियोजन आपल्याला लागवडीच्या वेळेस करायचं. मग त्याच्यामध्ये अजून एक होऊ शकतं का, बा आता एफपीओ आणि एफपीसी हे सगळ्या बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत, लोकांना याच्या सवयी व्हायला लागल्या आहेत. मग ह्या उद्योगामध्ये का बा आपण जर 50 शेतकरी एकत्र आलोय तर मग आपण आपल्या बांबूमध्ये काही व्हॅल्यू ऍडिशन करून तो मार्केटला आणू शकतोय का? मग आपल्या शेती लेवलवरती फार्म लेवलवरती बांबूचं व्हॅल्यू ऍडिशन काय काय होऊ शकतं का बा, ज्याच्यामुळे मग माझा 20 रुपयाचा बांबू मी 50 रुपयाला दिला तरी तो व्यापारी घेणार आहे हसत हसत. कारण मग अशी सांगितलं का बा 30 रुपयाचा बांबू व्यापारी पटकन 80 रुपयाला विकतो, 50 रुपये मध्ये काढतो, पण त्याच्या मागे त्या व्यापाऱ्याचे किती पैसे जात? व्यापाऱ्याला 50 रुपये निव्वळ नफा नाहीये त्याच्यात. व्यापाऱ्याला नफा असेल कुठेतरी 10 रुपयाचा 12 रुपयाचा 15 रुपयाचा, पण बाकी सगळा जो त्याचा खर्च आहे तो त्याच्या सॅग्रिगेशन मध्ये आहे, त्याच्या क्वालिटी इव्हॅल्युएशन मध्ये आहे, त्याच्या नुकसानीमधला आहे, त्याच्या तोडीमधली नुकसानी आहे. कारण परत सांगितलं तसं का बा बांबू आपला सिम्पोडियल आहे, मोनोपोडियल नाहीये. मग तो सिम्पोडियल असल्यामुळे तो सगळा एक गठ्ठा असा वर जातो, मग ते हार्वेस्टिंगला खूप त्रास होतो बांबूच्या. 2 वर्ष हार्वेस्टिंग नाही केलं का बांबूमध्ये गुंता होऊन जातो सगळा, मग तिथे मजुरी जास्त लागते, मग बांबूचा रेट जास्त लागतो. ह्या सगळ्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस शेतकऱ्याला शिकाव्या लागणार आहेत, कारण ही शेती म्हणून पहिल्यांदाच करतोय आपण. शेतकऱ्याला बांबू माहितीये, वर्षानुवर्ष माहितीये, आदिवासींनाही माहितीये. आदिवासींनाही सांगायला गेलं का बांबूची तोड तुम्ही अशी करू नका अशी करा तर ते म्हणतात तुम्ही कोण शिकवणार आहे, आम्ही इतके वर्ष बांबू तोडतोय आम्हाला काय मॅच्युरिटी माहित नाही का? पण शेतकऱ्याची मॅच्युरिटी, आदिवासीची मॅच्युरिटी, व्यापाऱ्याची मॅच्युरिटी आणि इंडस्ट्रीमध्ये लागणारी मॅच्युरिटी हिच्यात फरक पडतायत भारतभरामध्ये. 3र्या वर्षी बांबू तोडला जातो हे अगदी बरोबर आहे, कारण ती प्रॅक्टिस झालेली आहे. ते 3र वर्ष म्हणजे ऍक्च्युली ते 2रच वर्ष असतं त्या बांबूचं. हा मोजणीतला फरक आहे, पारंपरिक आणि शास्त्रीय. आणि मग होतंय काय की बा जो 2र्या वर्षीचा बांबू हा 3र्या वर्षीचा म्हणून मार्केटला येतो, मग त्याच्यापासून प्रॉडक्ट बनतंय किंवा त्याच्यापासून स्ट्रक्चर बनतंय आणि मग ते क्वालिटीमध्ये फरक पडत जात. मग इंडस्ट्रीमध्ये जेव्हा हा बांबू येतो आमच्यासारख्यांकडे तेव्हा आम्ही म्हणतो हा तर इमॅच्युअर आहे, मग ह्याच्यापासून प्रॉडक्ट नीट नाही बनणार, मग त्याला फिनिशिंग येणार नाही तसं. आणि म्हणून मग ती जी काही कलर कोडिंग सिस्टीम दाखवली होती मगाशी, ही कलर कोडिंग सिस्टीम शिकून घेणं आणि ती त्या त्या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी, एफपीओचं काम हे आहे आता का बा या कलर कोडिंगकडे सगळ्या शेतकऱ्यांना नेणं. एफपीओत 100 एकर 200 एकर 500 एकर लागवडी करायला लावतंय, पण ते नुसतंच लागवडी करतायत आणि मग क्वालिटीबाबत माहिती नाहीये आणि त्याच्या मार्केटबाबत माहिती नाहीये. मग व्यापारी कुठून तरी बघायचा, व्यापारी देईल तो रेट घ्यायचा, हे जे शेतकऱ्यांचं पहिलं रडगाणं आहे ते परत चालू झालेलं आहे बांबूच्या बाबतीमध्ये. पण सर्वात महत्वाचं आहे का बा बांबू हे नॉन पेरिशेबल म्हणजे खराब न होणारं पीक आहे. तुम्ही 4 वर्ष 5 वर्ष ते टिकवू शकताय आणि तुम्ही म्हणाल तो भाव येईल तेव्हा ते विकू शकताय. हा एक फार मोठी जमेची बाजू आहे शेतकऱ्यांसाठी.
आणि म्हणून मग जसं शेतकऱ्यांना गेल्या 20-25 वर्षापासून सांगितलं जात आहे, तुम्ही टोमॅटो लावत असाल तर व्हॅल्यू ऍडिशन करा, त्याचं काय केचअप बनवा, त्याची पावडर बनवा किंवा काय त्याचे काय करा, तर अशा पद्धतीने बांबू मध्ये व्हॅल्यू ऍडिशन केल्याशिवाय तो शेतीच्या बाहेर काढायचा नाही असं जर शेतकऱ्यांनी ठरवलं तर ही इकोसिस्टीम आणि सप्लाय चेन चालू व्हायला सुरुवात होणार आहे. मग इकोसिस्टीम आणि सप्लाय चेन जर चालू करायची असेल तर त्याचं मूळ स्त्रोत कुठला आहे तर तो शेतकरी आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना ह्या व्हॅल्यू ऍडिशनची ट्रेनिंग देणं, मग त्याच्यामध्ये अगदी बांबूची जात कुठली घ्यायची, त्या बांबूचं क्लब मॅनेजमेंट म्हणजे त्या बेटाचं व्यवस्थापन कसं ठेवायचं, किती खत घालायचंय, किती पाणी घालायचंय, त्याला कधी प्रुनिंग करायचंय, काय करायचंय, मग त्याचं कलर कोडिंग करणं आणि कलर कोडिंग नुसार त्या त्या क्षेत्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे एकाच कलर कोडचे बांबू एकाच वेळेस ते विक्रीला येणं, मग ते विक्रीला येताना त्याचं सॅग्रिगेशन करणं, मग त्याचं स्ट्रेटनिंग करणं, हे एक पहिलं व्हॅल्यू ऍडिशन येतं. का बा सरळ बांबूला बाजारात दर आहे, वाकडा बांबू कोणी घेत नाही, मग त्या बांबूचं स्ट्रेटनिंग करणं हे पहिलं व्हॅल्यू ऍडिशन, मग बांबूचं बेंडिंग करणं हे दुसरं व्हॅल्यू ऍडिशन. तुम्ही स्ट्रेटनिंग करताय त्याच पद्धतीने त्याचं बेंडिंग करायचंय, म्हणजे दोन इंडस्ट्री एका ठिकाणी चालू होत आहेत, स्ट्रेटनिंग आणि बेंडिंग. मग ह्या सगळ्या गाव पातळीवरच्या इंडस्ट्री आहेत, गावातल्या मुलांना तिथेच रोजगार मिळणार आहे सगळ्यांना. मग त्याच्या पुढच्या ज्या काही इंडस्ट्री असतील त्या फर्निचरच्या असतील, बाकी तुमच्या लाईफस्टाईल प्रॉडक्टच्या असतील किंवा मग कन्स्ट्रक्शनच्या असतील, मग तो बांबू तिथून पुढच्या इंडस्ट्रीला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये अजून एक येते का बा, बांबूचं ट्रीटमेंट जर फार्म लेवलला झाली तर तुमच्या बांबूचं लाईफ वाढून जात आहे. मग जो बांबू तुम्ही साधा नुसता बिना ट्रीटमेंट केलेला विकताय आणि लोक त्याला 30 रुपये भाव देत आहेत, तो तुम्ही ट्रीटमेंट करून विकला का तोच बांबू हा 60 रुपये दराने जाणार आहे. मग ह्या ज्या व्हॅल्यू ऍडिशनचे सगळे उद्योग आहेत हे आता फार्म लेवलला व्हायला पाहिजे. मग हे सगळे उद्योग झाल्यानंतर याच्यावर आधारित उद्योग, मग आता बांबूच्या उद्योगामध्ये अडचणी काय आहेत, एक तर चांगला बांबू मिळत नाही आणि बांबूसाठी कारागीर नाहीत, काम करणारी माणसं नाहीत. गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही जेवढे ठिकाणी ट्रेनिंग दिले तिथे कोणीही परत बांबू उद्योगात जात नाहीये. याला दोन कारणं आहेत, जे काही पारंपरिक कारागीर आहेत त्यांची मुलं आता ह्या उद्योगात जात नाहीत कारण त्यांनी बघितले आई बापांनी आयुष्यात किती कमावलं, मग आता ते परत त्या उद्योगात जात नाहीयेत. आदिवासींचे जे सगळे बांबू उद्योग आहेत त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. त्यांचा जो बांबूचा उद्योग आहे तो शेतीला फक्त एक जोडधंदा एवढाच आहे. आणि जेवढे काही आदिवासी प्लेसेस आहेत तिकडचं जे काही कारागिरी आहे ही सगळी फ्लोटिंग पॉप्युलेशन वरती अवलंबून आहे, त्यामुळे तिथे आलेला माणूस त्यांची वस्तू घेतलेला परत त्यांना आयुष्यभरात ती वस्तू घ्यायला येणार नाहीये. पण आता जे काही बांबूचं मार्केट म्हणून डेव्हलप होतंय शहरांमध्ये, तिथे रिपीटेड सेलचं मार्केट आहे. उद्या जर आपल्यासारखी वस्तू बांबूच्या दुकानात गेली आणि बांबूची वस्तू विकत घेतली तर ते परत 4 महिन्यांनी जाणार आहे तिथं, आणि जर नाही गेलं तर बांबूचं मार्केट डेव्हलप होणार नाहीये, तो उद्योग बसणार आहे खाली. कारण कुठल्याही उद्योगाला रिपिटेटिव्ह सेल लागतो, दर 2 महिन्याला, दर 5 महिन्याला, दर वर्षाला. आणि त्यासाठी मग बांबूची क्वालिटी, त्याच्यावर काम करणारे कारागीर हे चांगल्या दर्जाचे असणं गरजेचं असतं. आणि त्याच्यामुळे बांबूची कारागिरी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातनं बांबू कारागीर एकत्र येणं, त्याच्यासाठी आता गव्हर्नमेंटने सुद्धा आयटीआय स्तरावरती बांबूचे ट्रेनिंग घ्या म्हणून सांगितलेलं आहे किंवा बांबूचा ट्रेड चालू करा म्हणून. हे जेव्हा अशा पद्धती चालू होतील, पण त्याच्या अगोदर आपण आपल्या गावांमध्ये बांबूचे छोटे छोटे ट्रेनिंग घेऊन तिथे बांबूचे उद्योजक तयार करून भरून काढू शकतो. त्यामुळे हे सगळं जर आपण असं एकमेकांच्या सहकार्याने जर हे सगळं केलं तर ही बांबूची सप्लाय चेन उद्योगासाठी आणि बांबूची इकोसिस्टीम ही तयार व्हायला चालू होईल. आणि खऱ्या अर्थाने मग बांबूचा उद्योग हा संपूर्ण नाशिक जिल्हा असू द्या, महाराष्ट्र असू द्या, भारत असू द्या, इथे हा उभा राहायला सुरुवात होईल. आणि मग ह्या ज्या काही सगळ्या अडचणी आहेत, शेतकऱ्यांचं मार्केट असेल, उद्योजकांचं मार्केट असेल, मशिनरीवाल्यांचं मार्केट असेल, म्हणजे 2000 ते आज 2024 अजून बांबूसाठी साधं एक चांगलं स्लायवर मशीन तयार नाही होऊ शकलेलं, ही खरंच शोकांतिका आहे भारताची. म्हणजे टेक्निकली भारत इतका साऊंड आहे,
पण एक साधं स्लायवर मशीन भारतातल्या बांबूसाठी अजून तयार नाही होऊ शकले. अनेक लोक प्रयत्न करतायत पण अजून ते प्रयत्न म्हणावे तसे यशस्वी झालेले नाहीत. आणि त्याच्यामुळे या सगळ्यासाठी मात्र ट्रान्सपरन्सी पाहिजे, कोऑपरेशन पाहिजे. का बा मी करेन तेच बरोबर आहे, मला दुसऱ्यांशी काय देणं घेणं नाही आहे, पण सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून जर ह्या सगळ्या डेव्हलपमेंट, मग ते बांबूच्या स्पेसिस असू द्या, डिझाईन असू द्या, मशीन्स असू द्या, मार्केट असू द्या, या सगळ्यामध्ये जर एकत्र येऊन काम केलं गेलं तर ही इकोसिस्टीम तयार व्हायला वेग येईल आणि हा बांबूचा उद्योग चांगल्या पद्धतीने भारतामध्ये चालू होईल आणि मग शेतकरी ते उद्योजक या सगळ्यांनाच त्याच्यामध्ये नफ्याची शाश्वती यायला लागेल. धन्यवाद.